आजच्या भागात दीपा आणि सौंदर्या ह्या आयशाच्या घरी येतात तेव्हा आयशा ही समोरच बसलेली असते तेव्हा दीपा समोर येत म्हणते दीपिका दीपिका कुठे आहे तू तेव्हा आयशा दीपाकडे बघत दीपाला म्हणते ए काय चाललंय तुझं हे तेव्हा दीपा आयशाला म्हणते आयशा बऱ्या बोलाने सांग दीपिकाला तू कुठे लपून ठेवलं तेव्हा आयशा म्हणते मला माहीत नाही आणि दीपाला म्हणते का ग माझ्याच घरात येऊन माझ्यावर ओरडतेस आणि तुला जर माझा विश्वास पटत नसेल ना तर जा आतमध्ये जाऊन सगळं चेक कर तेव्हा सौंदर्य आयशाला म्हणते आयशा दीपिकाला तू घरात लपून ठेवले नसणार हे मला सुद्धा माहीत आहे पण तू तिला कुठे लपून ठेवलेस हे तू बऱ्या बोलाने सांग तेव्हा आयशा त्यांना म्हणते तुम्ही दोघी आता गुपचूप येथून निघा नाही तर माझ्याकडे अजून दुसरासुद्धा उपाय आहे बरं का तेव्हा दीपाला राग येऊन दीपा आयुष्याचा हात पिरगळवत आयशाला म्हणते आयशा बऱ्या बोलाने तू सांग माझी मुलगी कुठे लपून ठेवलेस आणि म्हणते आई हिला तुमच्या भाषेत समजून सांगा नाहीतर मी हिचा जीव घेईल घाडगे वकील तिथे येत म्हणतात काय चाललंय हे आणि दीपाला म्हणतात त्यांचा तुम्ही हात सोडा तर दीपा म्हणते नाही सोडणार इने माझ्या मुलीला पळवून नेले तेव्हा घाडगे वकील आयशाकडे बघू लागतात आणि दीपाला म्हणतात पोलिसांना बोलवू का आणि तुम्ही भावनेच्या भरात हे जे करताय ना तर त्याची खूप मोठी किंमत तुम्हाला चुकवावी लागेल आणि घाडगे वकील सौंदर्याला म्हणतात तुम्ही सुद्धा ह्या दीपाला साथ देतात का तेव्हा सौंदर्या म्हणते एका आईच्या मनाला जर झुकवले तर काय होणार हेच होणार ना घाडगे आणि म्हणतात की तसंही तुम्ही ही केस जिंकण्यासाठी काय काय नाही केले मी मला कोर्टात येण्यासाठी बंदी घातली आणि माझी साक्ष खोटी ठरवली तुम्ही घाडगे काय बरोबर ना आणि तुम्ही दीपिका ही दीपाची मुलगी नाही हे सिद्ध करण्यासाठी किती प्रयत्न केले त्यासाठी तुम्ही ॲडव्होकेट शिंदेचासुद्धा अपघात करून आणला तेव्हा आता ही हरत आलेली केस तुम्ही जिंकण्यासाठी अजून किती प्रयत्न करणार आहेत घाडगे असे सौंदर्या घाडगे वकिलांना सांगते तेव्हा घाडगे वकील सौंदर्याला म्हणतात की एकही केस न हरलेला वकील आहे मी तेव्हा या केसला जिंकण्यासाठी मी वाटेल ते करील आणि म्हणतो तुम्ही कोणतं वेगळं केलंय दीपिकाला घरी घेऊन गेलात तुम्ही तेव्हा घाडगे वकील म्हणतात का तुम्ही हे खूप वाईट करताय असे म्हणत घाडगे वकील त्यांच्याकडे असलेले पॉकेट सौंदर्याला देतात तेव्हा सौंदर्या ते वा पॉकेट वाचू लागते तर इकडे आयशा दीपाला तिचा हात सोडण्यासाठी खूप विनवणी करीत असते आणि दीपाला म्हणते दीपा तुला हे आता खूप महागात पडेल तेव्हा दीपा आयुष्याचा हात सोडते तर आयशा दीपाला म्हणते दीपा या केसमधील सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे कार्तिक इनामदार जी आता आमच्या बाजूने आहे तेव्हा मी आता काय करते ते बघ असे आयशा दीपाला भयानक धमकी देते तेव्हा दीपाला म्हणते दीपा या क्षणी आपल्याला दीपिका कुठे आहे हे शोधणे महत्त्वाचे आहे तेव्हा लेट्स गो असे म्हणत दीपाला तेथून घेऊन जाते तिकडे कार्तिक हा दीपिकाला एका रेस्टॉरंटमध्ये आणतो आणि तिथे तिला भरपूर जेव घालतो आणि वरतून कोल्ड्रिंकससुद्धा पिण्यासाठी देतो तेव्हा दीपिका कार्तिकला का म्हणते डॅडा तूच मला म्हणतोस ना फास्ट फूड खायचे नाही म्हणून आणि आता तूच मला बळजबरी करतोस तेव्हा कार्तिक का म्हणतो अगं पिकनिकमध्ये गेल्यावरच असं खायचं असतं दररोज नेहमी नेहमी नाही खायचं हे असं तेवढ्यात कैलास मामा स्वीट्स घेऊन येतात तेव्हा कार्तिक म्हणतो दीपिका हे बघ तुझ्यासाठी कैलास मामांनी स्वीट आणले तेव्हा दीपिका म्हणते नको माझे पोट भरले डॅडा आणि घरी कधी जायचं आहे ते सांग बरं मला आता तेव्हा कार्तिक म्हणतो आपल्यावरचे संकट टळले ना की आपण आता घरी जाणार तेव्हा दीपिका म्हणते संकट संकट म्हणजे काय रे डॅडा तेव्हा कार्तिक म्हणतो संकट म्हणजे डेंजर दीपिका म्हणते कोण डेंजर आहे तेव्हा कार्तिक म्हणतो कार्तिकीची आई तेव्हा दीपिका म्हणते दीपा आंटी तर कार्तिक म्हणतो हो दीपा आंटी तीही तुला माझ्यापासून तोडण्याचा प्रयत्न करते तेव्हा दीपिका म्हणते काय बोलतोस डॅडा तू हे तेव्हा कार्तिक म्हणतो दीपिका तुझा माझ्यावर विश्वास आहे ना तेव्हा मी जे सांगतोय ते ऐक तेव्हा दीपिका म्हणते ठीक आहे डॅडा पण दीपा आंटी खरंच चांगली आहे ती डेंजर असू शकत नाही आणि म्हणून तू मला तिच्यामुळे इथे घेऊन आला, आला काय डॅडा आणि म्हणते दीपा आंटी असे कधीही करणार नाही आणि ती मला तुझ्यापासून का तोडेल आणि म्हणून तुम्हाला इथे घेऊन आलाय का डॅडा तेव्हा कार्तिक म्हणतो हो आता आपण दोघे इथेच राहणार आणि हे दुसऱ्या कुणालाही कळता कामा नाही तेव्हा दीपिका म्हणते डॅडा तू असा अपसेट होऊ नकोस मी तुला सोडून कुठेही जाणार नाही आणि तूही मला सोडून जाऊ नकोस डॅडा असे दीपिका कार्तिकला सांगते ते ऐकून कार्तिक खूप खुश होतो आणि दीपिकाला मिठी मारतो दुसरीकडे कार्तिकी ही दरवाजाला वेलकम दीपिका नावाची पाटी लावून दीपिका येण्याची वाट बघत असते तेव्हा साक्षी ही दीपाला फोन लावू लागते तर कार्तिकी साक्षीला म्हणते अगं मावशी आई का बरं नाही आली अजून तेव्हा साक्षी म्हणते मी सुद्धा हाच विचार करते आणि कार्तिकीला म्हणते कार्तिकी तू असं दरवाजात उभा राहू नकोस बरं ये आता इकडे तेव्हा कार्तिकी म्हणते अगं मला दीपिका घरी कशी येते हे बघायचंय त्यानंतर कार्तिकी ही साक्षीकडे येत साक्षीला म्हणते की अगं तू आईला एक फोन लाव बरं तेव्हा साक्षी म्हणते मी दीपाला मागापासून दोनदा फोन लावायचा प्रयत्न केला पण दीपा फोन नाही उचलत तेव्हा साक्षी म्हणते काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना तेव्हा कार्तिकी म्हणते काय प्रॉब्लेम झाला असेल तेव्हा साक्षी म्हणते अगं तेच कळत नाही नेमकं काय प्रॉब्लेम झाला असेल आणि कार्तिकी म्हणते जर आईने दीपिकाला सांगितले असते तर दीपिकाने मला तसा फोन करून कळवले असते तेव्हा साक्षी म्हणते हो खरं आहे तुझं तेव्हा कार्तिकी म्हणते दीपिकाचा फोन नाही आला म्हणजे आईने दीपिकाला अजून सांगितले नसेल आणि म्हणते तू पुन्हा एकदा फोन लाव बरं मावशी तेव्हा साक्षी दीपाला पुन्हा एकदा फोन करते तर साक्षी म्हणते दीपा फोन नाही उचलत तेव्हा कार्तिकी ही मोठ्या काळजीने दरवाजाकडे बघत असते इकडे कार्तिक दीपिकाला त्यांच्या गावामधून फेरफटका मारून दीपिकासाठी फुगे घेऊन येतो आणि दीपिकाला ते फुगे देत मजा मस्ती करत असतो तेव्हा कार्तिक दीपिका खुश असल्याचे बघून कार्तिकच्या डोळ्यात पाण्याच्या धारा वाहू लागतात आणि कार्तिक दीपिकाचे चिंबवून घेतो तर दीपिका प्रेमाने कार्तिकचे डोळे पुसत प्रेमाने फुग्याचा आनंद घेत नाचू लागते इकडे दीपा आणि सौंदर्या त्यांच्या गाडीतून दीपिकाचा शोध घेत असतात तेव्हा दीपा रडून सौंदर्याला म्हणते आई कार्तिकने कुठे नेले असेल माझे दीपिकाला तेव्हा सौंदर्या म्हणते तेच समजत नाहीये आणि आता आपल्याला तेच शोधून काढायचे तर दीपा रडत सौंदर्याला म्हणते प्रत्येक वेळी आपल्या माणसामुळे मला त्रास हो का होतोय आणि माझ्यावर अशी वेळ काय येते तेव्हा सौंदर्या दीपाची समजूत घालत म्हणते आपण दीपिकाला शोधून काढणारच तर सौंदर्या दीपाला म्हणते दीपा हे सर्व माझ्यामुळे होते आणि माझ्यामुळे तुला किती त्रास झाला तेव्हा मी आता तुला दीपिकाला भेटवणारच आणि म्हणते दीपा आता मी तुला घरी सोडते तेव्हा दीपा म्हणते नाही आई मी दीपिकाला शोधून काढल्याशिवाय घरी जाणार नाही आता आणि म्हणते मला दीपिकाला भेटायचंय मला तिला खरंच सांगायचंय मी तिची आई असल्याचे हे मला तिला पटवून द्यायचे आणि तशी कार्तिकीसुद्धा घरी दीपिकाची वाट बघते तेव्हा सौंदर्या म्हणते अगं मी कार्तिकीसाठीच तुला घरी जायला सांगते तर दीपा म्हणते साक्षी आहे तिच्याबरोबर तेव्हा सौंदर्या म्हणते अगं साक्षी तिला तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे नाही देऊ शकत दीपा तेव्हा दीपा म्हणते काही झालं तरी आता मी दीपिकाला शोधल्याशिवाय घरी जाणार नाही तेव्हा सौंदर्या म्हणते दीपिकाला मी शोधून काढते पण तू आता घरी जा आणि सौंदर्य ड्रायव्हरला म्हणते तुम्ही आता दीपाला तिच्या घरी सोडून या यानंतर सौंदर्याही तिच्या घरी येते तेव्हा ललित समोर येऊन ललित सौंदर्याला म्हणतो की दीपा आता दीपिकाला मिळवण्यासाठी काहीही करू शकते आणि तुला याचा प्रत्यय आयुष्याकडे जाऊन आला ना तेव्हा सौंदर्या म्हणते दीपा कार्तिकच्या प्रेमात पडली तेव्हा मी दीपाचा खूप तिरस्कार केला आणि दीपाने ते सर्व सहन केलं आणि नेटाने तिने कार्तिक बरोबर संसार केला आणि सौंदर्य म्हणते मला चांगलं आठवतंय मी दीपाला किती त्रास दिला ते पण दीपाने ते सगळं सहन करून आत्तापर्यंत दीपाने कार्तिकची कधीही साथ सोडली नसल्याचे सौंदर्या ललितला सांगते आणि म्हणते की ज्या वेळेस मी दीपाच्या बाजूने झाली तेव्हा अनफॉर्च्युनेटली कार्तिकने दीपाची साथ सोडली तर ललित सौंदर्याला समजवतो सौंदर्या काहीही झाले तरी दीपाला दीपिकाचा तिचा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही तर सौंदर्या म्हणते मग कार्तिकचं काय तो दीपिकाला कुठे घेऊन गेला आणि त्यानेच असा गोंधळ का घातला मला तेच समजत नाही असे सौंदर्या ललितला सांगते तेव्हा ललित म्हणतो कार्तिक हा आता खूप मोठी चूक करतोय आणि उद्या जर कोर्टात तो हजर राहिला नाही तर कोर्ट त्याला काय सांगेल तेव्हा कार्तिकला कोणत्याही परिस्थितीत कोर्टात हजर होऊन होणाऱ्या परिणामाचा सामना करावाच लागणार असे ललित सौंदर्याला समजावतो आणि दीपिका ही दीपाची मुलगी असल्याचे सत्य कोणीही बदलू शकत नसल्याचे ललित सौंदर्याला सांगतो दुसरीकडे शिंदे वकील हे दीपाच्या घरी येतात तेव्हा साक्षी वकिलांना सांगते की मी दीपाला मागापासून समजावते की केस आता आपल्या हातून जाणार नाही आणि सगळ्या डी एन ए रिपोर्टचे सत्य आणि पुरावा हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तेव्हा शिंदे वकील म्हणतात अगदी बरोबर बोललात आणि दीपाला म्हणतात की कसेही करून दीपिकाला घेऊन कार्तिकला कोर्टात हजर होवायच लागणार आहे तेव्हा तुम्ही या काही काळजी करू नका तर दीपा शिंदे वकिलाला म्हणते मला फक्त एकच काळजी होती की कोर्टात यायच्या अगोदर मला दीपिकाला भेटायचे होते आणि मीच तिची आई असल्याचे समजून सांगायचे होते तेव्हा शिंदे वकील आणि साक्षी दीपाचा समज घालून दीपाला शांत करतात दुसरीकडे कार्तिक हा त्याच्या गाडीवर बसवत दीपिकाला आईस्क्रीम भरवतो आणि मजा मस्ती करत दीपिकाचा फोटो काढतो तेव्हा कार्तिक हा दीपिकाला त्यांच्या गावामधून फेरफटका मारत असताना गणेश मामा समोरच एका दुकानात उभे असतात तेव्हा त्यांची गाडी आल्याची बघून गणेश मामाला मोठा धक्का बसतो आणि गणेश मामा विचार करतो की हे गावात आले हे मला कसे नाही समजले तर आता गणेश दीपाला फोन करून कार्तिक आणि दीपिका गावात आल्याचे सत्य दीपाला सांगणार आहे तर दीपा सौंदर्याला घेऊन दीपिकाला कशी भेटते हे बघणे रोमांचक ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि रंग माझा वेगळा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा